सरकारने घेतलेल्या खासगीकरण निर्णयाविरोधामध्ये वीज कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बारामतीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील या एक दिवसीय लाक्षणिक संपामध्ये आपला सहभाग नोंदवलाय. सरकारने राबवलेल्या खासगीकरण निर्णयाविरोधात आज महाराष्ट्रभर वीज कंपनीमधील 6 संघटनांनी संयुक्त कृती समिती यांच्यामार्फत 86,000 कर्मचारी आणि अधिकारी यांनी सहभागी होत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. आज बारामतीतील ऊर्जा भवन कार्यालयासमोर कर्मचारी आणि अधिकारी यांनी देखील एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग नोंदवला आहे. यांचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. महानिर्मिती, महापरीक्षण आणि महावितरण या तीन कंपन्यांमधील 6 संघटनांनी संप पुकारलेला आहे. आपल्या बरोबर बारामतीतले काही अधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूया नेमका संप कशासाठी केलेला आहे. ते आपल्या बरोबर अधिकारी आहेत, कशासाठी संप तुम्ही पुकारलेला? आज महाराष्ट्रामध्ये ज्या तीन कंपन्या आहेत, महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण, याच्यामध्ये जे कर्मचारी कार्यरत आहे तर त्याच्यामध्ये मोठी कर्मचारी कपात करायचं धोरण प्रशासनाने अवलंबलं आहे. रिस्ट्रक्चरिंग, स्टाफ सेटअप या नावाखाली त्यांनी जे मंजूर कायम पदं आहेत, ही मंजूर कायम पदंच निकाली काढायचा विषय पुढे मांडलेला आहे. भविष्यामध्ये याचा पडसाद असे उमटतील की भविष्य तुमच्या ITI, डिप्लोमा, इलेक्ट्रिकल हे लोकांची भरती यामध्ये होणारच नाही. हा संपूर्ण खासगीकरणाकडे करण्याचा घाट आहे. आणि हे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती हे पूर्णपणे फ्रँचायझीचं धोरण राबवायचा ह्या शासनाचा आणि प्रशासनाचा असा त्यांचा कुटील डाव आहे. आणि तो कुटील डाव उधळून टाकण्यासाठी आज ह्या तिन्ही कंपनीतील जे संघटना आहेत, प्रमुख 6 संघटना आहेत, आणि त्या प्रमुख 6 संघटनांची कृती समिती आहे, आणि त्या कृती समितीतल्या जे पदाधिकारी आहेत त्यांनी हा 7 जानेवारीचा राज्यव्यापी लक्षवेधी हा संप पुकारलेला आहे. नक्कीच शासनाने खासगीकरणाचा डाव मांडलेला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आपल्या बरोबर अजून काही अधिकारी आहेत, तुम्ही काय सांगा? खासगीकरणाच्या विषयी असं बोलायचं आहे की हे शासन आणि प्रशासन मुळातच शेतकरी ग्राहक, शेतकरी विरोधी, तसेच वीज ग्राहक विरोधी, त्याच्यामध्ये औद्योगिक ग्राहक असतील, घरगुती ग्राहक असतील, तर या सर्व ग्राहकांच्या विरोधामध्ये शासन प्रशासन निर्णय घेत आहे, एकतर्फी निर्णय घेत आहे, आणि त्याचबरोबर ते कर्मचाऱ्यांच्या विरोधातही निर्णय घेत आहे. त्यामुळं शासन प्रशासनाच्या हे एकतर्फी धोरणाच्या निषेधार्थ या सर्व 6 संघटनांच्या कृती समितीने 7 जानेवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलेला आहे. आणि यामधून आम्हाला सर्व जनतेला आवाहन करावं असं वाटतं की सर्वांनी आमच्या सोबत राहून आम्हा संघटनांना पाठिंबा देऊन या सरकारचा निषेध करावा. ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी या अधिकाऱ्यांचं चांगल्या प्रकारे काम असतं, पण शासनाने जी कपात चालू केलेली आहे ती रद्द करण्यासाठीच आजचा संप असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.